સાળેલા કૂતરે તો કોણ ભક્ત હોય? સાળેલા ભાઈ ભક્ત. કુત્રે વાલે ભાઈ, કઈ તુમચો લક્ષ્ય હાય કે નહીં? કા ઉગા જોડું નકા, કઈ ભલે તે સાંગા. કઈ ભલે કે પુત્ર સમજ્યા ગાવાળા ચાવત સુટલે અને તુમી બતલાય તો ખુરજી ચીકતું. અહીંયા કમાણે ભાઈ, અમારા કશું કરવું નહીં. તુમચા તંગડીચા મટનચા ચગડત બસવર કેવા કહ્યું તુમાતમી? કેવડા આહે પુત્ર તે? હાય તુમચ્યાત વયા થાય म्हणजे નાવા ગાવાચા રાહુ દ્યા. તેલા પકડા એક માણૂસ દ્યા તાબડતો, નહી તો તે કુતરે દિલ્હી પાત્ર જાયલા ચાવત ચાવત. ગણા એ ગમતા હો એન્ટા બરાબર જા અને તા કુતરેથી ચૌકશી કર. તમે એના હો મી ઘરી સમજો વ્યવસ્થિત આહે. મુરા આહે ના તોડ આહે સુરા આહે સગે ઠીક આહે. બીમા ઉતરવાલા કાના તો ઉતર લે. કઈ કાજે કરના? હા કઈ કુતરો તો લે આયલો મેદાન રૂપ ઉતરાય મણ. હે દાંડિયાચ સાંગુ નગસ, आमच्या घरचं कुत्र पाहायला पाहिजे होतस. सोंड असती तर हत्ती सहज खपलं असत माहितीये. असं कुत्र पाळायचं म्हणजे अंगावर जिरो टोप आणि डोक्यात चिलकत झालं पाहिजे म्हणा की. सांगतो काय मग, डोळ्यात जरब लागते जरब. असं एकदा डोळा वटारला की कुत्र तिथल्या तिथं मुतलं पाहिजे. फळा फळा फळा. बरोबर आहे, बरोबर. कुत्रो पायपा शिरलं वाटत. किती डोस ना मारलं ते बाहेर निघाल ना ते. तसा नाही निघायचा तो. मी पायपात जातो बर आणि मोहर ढोसतो त्याला. हा हा तुम्ही असं करा, तुम्ही पायपाच्या पलीकडच्या तोंडाला पोत बांधून उभा राहा. पोत्यात शिरलं की तुटून पडा त्याच्यावर. पार भुगा करून टाका हाडा. जावा तुम्ही जावा गुंडा जावा. पार क्षमा करून टाकतो त्याचा. जावा बिंदा. दिवसभर पळून पळून पायाचं तुकडं मोडायचे आले. अरे बघा हे सगळेजण काट्या सरसून उभे राहा. प्रत्येकाने पाच पाच काट्या मारते त्याला. अरे अरे हळू रे बाबा, जरा हळू. अरे केवढ्याने ओरडतोस, बाहेर आवाज येतोय ना. अंगाचं पोतेरं झाल्यावर सगळीकडून आवाज येतो त्याला. मी तरी काय करणार म्हणे, केवढ्याने ओरडतो काय? कमी बळवलं काय लोकांनी मला? अरे मग सांगायचं होतं मी नागोजी आहे म्हणून. सांगायचं होतं मी नागोजी आहे म्हणून. अरे पण सांगायचं काय, कमी प्रयत्न केला? पण कुत्र माणसावानी बोलतं म्हणून लोकांनी आणखीन बळवलं मला. म्हणजे दोन चार महिने काय तुम्ही उठत नाही बिचारावरनं? काय डोसकं फिरलंय काय तुझं? काय डोसकं फिरलंय? अरे चोराच्या जातीला आराम म्हणजे हराम असतो. असं आज रात्री रामाच्या देवळात उत्सव आहे, त्याचीच फिकीर लागून राहिली आहे मला. उद्या पुजारी देवाच्या अंगावरचं सगळे दागिने उतरून तिजोरीत ठेवल आणि मग वर्षभर बोंबलला तरी दागिने बघायला मिळायचे नाहीत, त्याचीच फिकीर लागून राहिली. आज समज रात्री आजच उरकायला हवं. पण पण लाल्या सगळे दागिने काढू शकेल? समज नाही, मारुतीच्या गळ्यातला कंठाच फक्त उडवायचा. तेथल्या हिऱ्याची किंमत लाखाच्या घरात आहे. काय म्हणतोस? हा अरे समद्यांची ददात मिटल काय आमची माहिती आहे. बाकीचे दागिने काय सोडून द्यायचं काय? एकदम खायला बघतो काय? एकदम खायला बघतो. सगळेजण लफड्याने दिला शान.
आज मारुती, पुढल्या वर्षाला राम, मग लक्ष्मण, मग सीता कुठे जाती? अरे हप्त्या हप्त्यानं समज दागिना आपल्या घरात आणायचे, समजलं? लाल्याला पोसलाय तो काय फुकट पोसलाय? पण लाल्या नेमकी मारुतीची मूर्ती कशी ओळखेल? जातीला जात ओळखल्याशिवाय कशी राहील? तुम्ही नाही मला चटकन ओळखलं असच आहे. लाल्या लाल्या एवढं काम तू कर रे, मी तुला कोट पाटलून शिवीन बघ. लाल्या अरे लाल्या, दिसायला ते अगदी तुझ्यासारखंच आहे रे. ए तुझ्या हळू दाब रे, चार भाकरी खाल्ली रे तुझं पोट भरणं होय रे. अरे पोट आहे का पखाले, राज्या टायमाला जास्ती जेवायचं नसतं. अशाने झोप येते माणसाला, आपल्याला पहाराला ठेवलेला झोपायला ठेवलं रे. बस झालं बस. हळू बघ ना, गप गप मुली भरू दे, बरू बघू. कृष्णा, ए कृष्णा, कोण आहे कोंबडीचा? कृष्णा आयला मला तुम्ही होय. छान छान राखण चालले म्हणायची. हो हो, एवढ्यासाठी तुला ठेवणार नोकरीवर. काय झालं? काय झालं वर पण मला विचारतोय काय झालं म्हणून. बघितलंस? बघितलंस का एक तरी फळ दिसतंय का तुला झाडावर? नाही दिसणार. आता सगळी काढल्यावर दिसणार कुठून? हो का, म्हणजे झाडावरची सगळी फळं तू एकट्याने काढलीस? एकट्याने कशाला? आता फुगड काढून मिळालो, मेहनत कशाला करायची? उगीच काहीतरी मूर्खासारखा बोल नकोस. काहीतरी काय बघा, सगळे दोस्त मंडळी आतमध्ये बसले. या जातो तुम्हाला, या या जातो. काबण झालं का रे? हे बघा, चोर बी सापडले, मजुरी बी वाचली. चोऱ्या करता काय थांबाले को, खडीच फोडायला पाठवतो तुम्हाला. चल रे, त्यांना घेऊन बाहेर चाल. हो नाही सोडता येणार नाही. का रे? नाही हो, हे इकडे कापड तिकडे आहेत ना. शाबास, चकास काम केलं. अरे मीच तुला उगाच बोललो वेड्याचं. अशी इमानदारी हवी नोकरीत? अरे असा वागलास तर नाव काढशील घराण्याचं.